हॅलो एव्हरी वन आजची आपली रेसिपी आहे स्टफ इडली तर आपण पाहून घेऊया आपली इन्स्टंट रेसिपी आहे ही तर त्यासाठी मी आता रवा घेते आहे मी मेजरिंग कप्स यूज केलेले आहेत त्याचप्रमाणे मी रवा घेतलेला आहे आणि आता मी त्यामध्ये दही टाकत आहे आता हे दोन्ही सगळं मी मिक्स करून घेणार आहे चांगलं मिक्स करायचं आहे जे मी करून घेत आहे तुम्ही बघू शकतात आणि मिक्स करून झाल्यावरती यामध्ये मी एक ग्लास म्हणजे एक मेजरिंग कप मी पाणी टाकत आहे आता ह्याला पुन्हा मी मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी एक चम्मच सॉल्ट टाकत आहे त्यानंतर मी एक टीस्पून बेकिंग सोडा टाकत आहे आणि थोडंसं मी पाणी टाकत आहे पाणी थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे आणि हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी ते मिक्स करून घेत आहे चांगलं आपल्याला नॉर्मल त्याचं प्रपोशन करायचं आहे म्हणून मी पाण्याचा थोडा थोडा वापर करत आहे आणि हे मिक्स करून चांगलं घेऊन आपल्याला थिक बॅटर तयार करून अर्ध तासासाठी हे साईडला ठेवून द्यायचं आहे जे मी करत आहे एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी राई फोडणीला टाकत आहे राई चांगली तटली की त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे एक अख्खा कांदा घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत दोन मिरच्या चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात आणि मी कढीपत्ता घेतलेला आहे आता हे चांगलं मी परतून घेणार आहे गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवून तुम्ही बघू शकतात लाईट ब्राऊन होईपर्यंत हे करायचं आहे यामध्ये मी वन टीस्पून अद्रक लसूणची पेस्ट टाकून याला मी पुन्हा मिक्स करून घेणार आहे तुम्ही व्हेजिटेबल्स यूज करू शकतात वेगळेवेगळे हे चांगलं मिक्स झालेलं आहे यामध्ये मी वन टीस्पून हळद टाकत आहे थोडी चव येते हळदीने आणि याला मी पुन्हा चांगलं मिक्स करून घेणार आहे वेगळ्या भाज्या वापरू शकतो आपण स्टफ इडलीसाठी आता हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये वन टीस्पून मसाला टाकत आहे आपण यामध्ये मिरचीचा पण वापर केलेला आहे तर तुम्ही तिखट तुमच्या टेस्टनुसार तुम्ही वापरू शकतात मी मिरची आणि मसाला दोन्हीसुद्धा टाकलेला आहे आणि यामध्ये आता मी उकळलेला बटाटा टाकत आहे जो मी ग्रेट करून घेतलेला आहे मी आधीच तीन बटाटे उकळून घेतलेले होते तुमच्यावरती आहे स्किप करू शकतात तुम्हाला बटाटा नाही आवडत तर आणि ह्यामध्ये मी पुन्हा मीठ टाकत आहे लक्षात ठेवायचं पण आधीसुद्धा मीठ टाकलेलं होतं सो आता टेस्टप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि याला मी चांगलं मिक्स करून घेणार आहे आपलं स्टफिंग हे तयार आहे मी आता हे दहा पंधरा मिनटासाठी थंड करायला ठेवत आहे तुम्ही बघू शकता मी आता हे जे मिडियम प्रमाणे बॉल्स बनवत आहे जे आपल्याला स्टफ इडलीमध्ये टाकायचे आहेत आणि हे सगळे मी आता ह्याच्या मिक्सरचे पूर्ण बॉल्स बनवून घेत आहेत तुम्ही बघू शकता सगळे तयार झालेले आहेत आता मी एक वाटी घेतलेल्या आहेत चार वाट्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी तेलाने आधी ग्रीस केलेलं आहे त्यामध्ये आता मी हेडलीचं जे आपण बनवलेलं होतं बॅटर ते टाकायचं आहे आधी थोडं थोडं बॅटर टाकायचं आहे आणि ते चांगलं आपल्याला असं टॅप करायचं आहे मी चारही ह्याच्यामध्ये वाट्यांमध्ये मी टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता मी कसं टाकत आहे ते एकदम आपल्याला भरून भरून टाकायचं नाही आहे कारण यामध्ये आपल्याला जे आपण मिक्सर केलं होतं जे बॉल्स बनवलेले होते सुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत सो मी तुम्ही बघू शकतात आता मी चौथ्या वाटीमध्ये टाकून ते पूर्ण टॅप करून ठेवत आहे आता आपण जे स्मॉल बॉल्स बनवून घेतलेले होते त्याला मी हातावरती असं प्रेस करून बरोबर सेंटरला टाकणार आहे तुम्ही बघू शकतात मी कसं करून ते टाकत आहे त्याच्यामध्ये चारही वाट्यांमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता त्यावरती मी पुन्हा इडलीचं बॅटर टाकत आहे जेणेकरून त्याला पूर्ण आपण कवर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कसं केलेलं आहे तसं आणि आता ते पूर्ण आपण स्पूननी त्याला कवर करून घ्यायचं आहे चांगलं टॅप करायचा आहे त्याला आता मी ते करून घेत आहे जेणेकरून आपल्या स्टफ इडलीमध्ये ते बरोबरमध्ये सेंटरला आपण ज्या त्याला मोडून खातो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसून येतात प्रॉपर स्टफ बनलं जातं त्याच्या आणि बघू शकतात मी कसा तर ते, ते टॅप करून स्पून चा यूज करून त्याला कवर करत आहे चारही मी वाट्यांमध्ये जे असलेलं बॅटरला कवर करून घेतलेलं आहे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये खाली मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं आधीच प्री करून घेतलेलं होतं आता त्यामध्ये मी या चारही वाट्या प्लेस करत आहे प्रॉपर तुम्ही बघू शकता आणि ह्याला आता आपण वरतून झाकण लावून दहा मिनटासाठी स्टीम व्हायला द्यायचं आहे तसं आपण इडलीला करतो तसं दहा मिनटं झालेली आहे मी झाकण काढत आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत टूथपिकने मी चेक करत आहे सगळं आता ते मी सगळे काढून घेत आहे चारही वाट्या तुम्ही बघू शकता गॅस बंद केलेला आहे मी आणि आता हे मी वाटीमधून आपल्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर मी सगळ्या इडल्या काढून घेणार आहे तर मी स्पूनचा यूज करत आहे इझिली काढून घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता मी आता चारही इडल्या कशा काढून घेतलेल्या आहेत जसं आपण घेतो तसं नेहमी मस्तपैकी वाट्यांच्या शेपप्रमाणे ते तयार झालेले आहेत आता मी एक कढई घेत आहे त्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल माझं तापलेलं आहे त्यामध्ये मी आता राई आणि जिऱ्याची फोडणी देत आहे राई जिर्याची फोडणी देऊन झाले की त्यामध्ये मी वन टीस्पून हळद टाकत आहे हळद पण चांगली तापून झाली की त्यामध्ये मी आता कोथंबीर टाकत आहे आपण बारीक चिरून कोथंबीर घेतलेली आहे आणि वन टीस्पून चाट मसाला टाकत आहे हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेणार आहे आपलं जसं फोडणीला आपण जसं तयार करतो तसं आणि त्यामध्ये आता मी या इडल्या टाकत आहे इडली टाकून झाले की याला मी पुन्हा चांगलं मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकतात बिकॉज फोडणीने याला आपल्याला अजून चांगली टेस्ट येते इडलीमध्ये जेणेकरून आतमध्ये स्टफिंग आणि बाहेरून फोडणीचं कोटिंग यमी लागतं सो आता हे पूर्ण तयार झालेलं आहे आणि आता मी याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे सगळं सविंग प्लेटमध्ये काढून घेत आहे मेडल्या तुम्ही बघू शकतात आपले इंस्टंट स्टफ इडली तयार झालेली आहे खूप क्विक रेसिपी आहे तो मला आता मी कापून दाखवते बघू शकता तुम्ही मस्तपैकी आतमध्ये स्टफिंग टेस्टी तयार झालेला आहे